नमस्कार मित्रांनो, मी आज वसमतचे इंजिनियर श्री राखोंडे साहेब यांच्या घरातून धामण जातीचा साप पकडलेला आहे. परंतु हा साप खूप मोठ्या अडचणीत आहे. तुम्ही पाहत असाल तर हा एका प्लास्टिकच्या पाईपमध्ये फसून बसलेला आहे आणि हा जवळपास 15 ते 20 दिवस झाले असेल याला ह्या पाईपमध्ये फसून बसलेला आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला रेस्क्यू करण्याअगोदर याला ह्या पाईपमधून बाहेर काढायचं आहे. आता ह्या पाईपमधून बाहेर काढताना बरीचशी कसरत आम्हाला करावी लागणार आहे. आता मी तुमच्या समोर याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. हे इथून ओढा, या सोडा. नाही नाही, ते कस झालेलं. ओढा ते पुन्हा तस. कटर मुंडेले हो. त्रास व्हायला. एक मिनिट, तुम्ही एक काम करा, इधर आ. एक मिनिट, हे पहा, हिनं आता हिला सोडवत असताना हिला घाबरली ती आणि तिनं माझ्या हाताला चावा घेतलेला आहे. तर हा बिनविषारी असल्यामुळे मला काही घाबरण्याचं कारण नाही आहे. परंतु माझं कर्तव्य मला करायचंच आहे. तिनं मला कितीही चावली तरीही मी तिला ह्या अडचणीतून मुक्त केल्याशिवाय मी तिला काही तसं जंगलामध्ये सोडणार नाही. आता तसा गरीब साप आहे पण आता तो खूप मोठ्या अडचणीत अडकलेला आहे. तुम्ही पाहत असाल तर ते दोन्ही बाजूनं सुद्धा मोठा होत चाललेला आहे. परंतु ज्या बाजूला तो अडकलेला आहे कटर एक निकाल त्याला ते. हा, बाहेर काढा, पूर्ण पूर्ण बाहेर काढा. साप साप साप. नाही, ती पुन्हा बाईट करणार ते का. त्याला भरपूर त्रास व्हायला. त्याला ते पाईप दाखवा. हे पहा मित्रांनो, ह्या पाईपमध्ये हा साप अडकलेला होता आणि आम्ही त्याला आता तुमच्या समक्ष ह्या पाईपमधून मुक्त केलेला आहे. जर याला आम्ही काढलं नसतं तर हा जास्तीत जास्त 15 दिवसांमध्ये हा स्वतःहून दगावला असता. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्याला चालतासुद्धा येत नव्हतं. त्याकरता आम्ही याला मुक्त केलं. हा एक आमच्याकडून आज पहिलाच प्रयोग आहे अशा सापांना रिलीज करण्याचा. तर तुमच्या समक्ष मी आता याला सोडत आहे. थांबा. हा पा, आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे धामण हा खूप गरीब साप आहे आणि तो चावा घेत नाही. हे एकदम सत्य आहे, धामण हा चावा घेत नाही. परंतु आज तो इतक्या मोठ्या संकटामध्ये होता की त्याला स्वतःला मुक्त होण्यासाठी तो धडपडत होता आणि त्याचा श्वास पूर्ण रोखला गेला होता. आता तुम्हाला पहा, इथं हा त्याला वाचवत असताना तो घाबरून त्यानं मला बराच मोठा चावा घेतलेला आहे. परंतु घाबरण्यासारखं कुठलंही कारण नाही. हा 100% बिनविषारी साप असल्यामुळे मला याच्यापासून कुठलाही धोका नाही आहे. तर अशी कुठली जर अडचण असेल, एखादा प्राणी किंवा एखादा साप अशा संकटात असेल, अडचणात असेल, तर केव्हाही तुम्ही मला आणि माझा मित्र विक्की दयाळ यांना केव्हाही फोन करू शकतात. आम्ही सदैव तत्पर आहोत. माझा नंबर 97 30 90 47 47 आणि धन्यवाद.